लहान वयातच बचतीचा संस्कार व्हावा म्हणून ही बँक कार्यरत आहे. अकोल्यातल्या या बँकेत छोट्या मंडळींनी आतापर्यंत लाखो रुपये जमवलेत. पॉकेट मनीच्या पैशातून सुरू झालेल्या या खात्यामधून विद्यार्थी आता चक्क त्यांच्या शाळेची फीही भरत आहेत. या शाळेत लागलेली ही विद्यार्थ्यांची रांग आहे बँकेत पैसे जमा करण्यासाठी. ही सगळी लगबग पातूरमधल्या किड्स पॅराडाईज शाळेतली. या शाळेत गेल्या 2 वर्षांपासून चिल्ड्रेन मनी बँकेची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर आणि आंतरराष्ट्रीय खात्याच्या समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्वेट यांच्या हस्ते या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 2 वर्षांआधी या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा पॉकेट मनी जंक फूडवर खर्च होत होता. आता मात्र पॉकेट मनीचे पैसे थेट या बँकेतच जमा होत आहेत. प्रत्येक सभासदाच्या खात्यात 100 पासून 1000 रुपये डिपॉझिट केले जातात. मात्र त्यातूनच हे विद्यार्थी पुस्तकं वह्या पेन पेन्सिल पासून थेट शाळेची फी सुद्धा भरतात. माझ्या खात्यामध्ये 5500 रुपये आहे. मी चॉकलेट न खाता बँकेमध्ये भरतो आणि मागच्या वेळेस मी माझ्या पुस्तकं पण माझ्या बँकेच्या पैशाने घेतले होते. जेव्हापासून मी बँकेचं खातं उघडलं, जेव्हापासून मी बँकेमध्ये पैसे टाकायला लागली, तेव्हा मला कळायला लागलं की बँकेचा उपयोग काय आहे. आपल्याला अभ्यासाचे सामान वगैरे घ्यायचं असलं तर त्याच्यात हातभार लागतो. मम्मी पप्पांना त्रास न देता जे आपल्याला पुस्तक वगैरे घ्यायचे आहेत तर आपण आपल्या स्वतःच्या बँकेतून काढूनच ते देऊ शकतो. मुलांना निवडणूक कशी असते, निवडणूकची प्रक्रिया कशी असते हे सांगण्यात येते आणि मुलांना स्लिप कशी भरावी, बँकेचा व्यवहार कसा असतो हे माहीत पडते. या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक देखील होते. प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी प्रतिनिधींसाठी ही निवडणूक होते. त्यासाठी प्रचार, भाषण, मतदानासाठी रांगा आणि विजयानंतरचा जल्लोष आणि गुलालही उधळला जातो. निवडले गेलेले संचालकही बँकेच्या प्रगतीसाठी झटणार असल्याचं आश्वासन देतात. या बँकेमुळे लहान वयातच मुलांमध्ये बचतीचा संस्कार होत असल्यानं पालकांनाही समाधान आहे. माझ्या मुलीला रोज जे तिला जो एक काही पैसे मिळत होते, खाऊ मिळत होता, ते ती चांगल्या पद्धतीनं शाळेमध्ये सेव्हिंग करून त्याच पैशाचा ते स्वतःकरिता पेन्स पेन्सिल्स फोडरबर वगैरे अशा पद्धतीचे जे गरजू रोजच्या लागणाऱ्या जे तिच्या शाळेमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ती स्वतःच त्या संस्थेमधून पैसे काढून स्वतःची गरज ही पूर्ण त्या पैशांमधून करत आहे. सध्या 150 विद्यार्थी या बँकेचे सभासद आहेत. या 3 वर्षातच या विद्यार्थ्यांची बचत 3 लाखांच्या जवळपास गेली. विद्यार्थ्यांचे पैसे भरल्यानंतर लगेच पैसे जमा झाल्याचा SMS पालकांच्या मोबाईलवर जातो. यासाठी शाळेनं एक सॉफ्टवेअर तयार केलंय. तर प्रत्येक आठवड्यात आणि महिन्यात सर्वाधिक बचत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानही केला जातो. विद्यार्थ्यांना बचतीचं महत्त्व समजलं पाहिजे. विद्यार्थ्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी त्यांना कृतीचं शिक्षण, दैनंदिन व्यवहारात ज्या आपल्या गोष्टी घडतात त्याचं शिक्षण या उपक्रमातून आम्ही देत असतो. म्हणजे आमचे मुलं स्वतः बँकेची स्लिप भरू शकतात. त्यांनी जमा केलेले खाऊचे पैसे वायफाट खर्च न करता ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिक्षणावर खर्च केले पाहिजेत. हा सुद्धा आम्ही मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना देत असतो. विद्यार्थ्यांना पुस्तकी क्रीडा करण्यापेक्षा त्यांना व्यावहारिक ज्ञान देणंही तितकंच गरजेचं आहे. या किड्स बँकेच्या माध्यमातून मुलांना आर्थिक गणितही लवकर कळत आहेत आणि बचतही होते. जयेश जगड, झी मीडिया, अकोला.